यंदा गुढी पाडव्याचं करूया स्वागत जोरात, आणूया नवीन ह्युंडाई कार घरात. सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात. खरेदी करा ह्युंडाई सेंट्रो आणि ह्युंडाई ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित 3 ग्रॅम गोल्ड कॉइन. सोबतच सेंट्रो वर 31,000 पर्यंतचे व ग्रँड आयटेन वर 95,000 पर्यंतचे स्पेशल बेनिफिट्स. त्वरा करा, आज जवळ ह्युंडाई शोरूमला भेट द्या. अटी लागू. काँग्रेस आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र पांदिवडेकर यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोन्ही माजी मुख्यमंत्री जिल्ह्यात येणार आहेत. तसेच मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अथवा प्रियंका गांधी यांची जाहीर सभा भरवण्यासाठी प्रयत्न सुरू असून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात आमचा विजय निश्चित असल्याचा दावा आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र पांदिवडेकर आणि जिल्हाध्यक्ष विकास चव्हाण यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. चायनीज हवंय, चिकन खायचंय, चमचमीत मासे सुद्धा खायचंय, मग आता चिंता कसली. घर बसल्या त्या ऑर्डर, ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये. चला तर मग ऑर्डर नोंदवा menucard.org या वेबसाईट वर. गुढीपाडव्यापासून शुभारंभ. सावंतवाडी येथे श्रीदेव पाटेकर देवाचे दर्शन घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. आज काँग्रेस पक्ष जिल्ह्यात वाढत आहे असे विकास सावंत म्हणाले. पक्षाध्यक्ष राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांची जाहीर सभेसाठी वेळ मागितली आहे, ती उपलब्ध झाल्यास कोकणात त्यांची सभा होणार असल्याचे देखील ते म्हणाले. दोन्ही जिल्ह्यात भंडारी समाजाची 1,00,000 मते आहेत, तसेच जनता दलाचा देखील आम्हाला पाठिंबा आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी व्यक्त केला आहे. राजवाड्यात बाळासाहेबांची भेट घेतली आणि सुरुवात केलेली आहे सावंतवाडीतनं, आणि जवळजवळ दौऱ्यातला हा या बाजूचा टोक आहे, चिपळूण तिकडचं आहे तर सावंतवाडी दोडामार्ग ह्या फ्लॅटचा टोक आहे. आणि प्रतिसाद खूप चांगला मिळतो आहे आम्हाला, लोकांना बदल हवा आहे आणि बदल दिसेलच या वेळेला असं चित्र तयार होत आहे. म्हणजे लोक स्वतःहून येऊन बोलत आहेत आम्हाला बदल हवा आहे, आम्हाला त्यांना फार काय सांगावं लागत नाही. कंटाळलेले आहेत मोदीच्या या गव्हर्निंग सरकारला, आणि सेना त्यांचे आघाडीचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांच्याही व्यवहारांना लोक कंटाळलेली आहेत आणि स्वतःहून लोक मतपरिवर्तन करत आहेत. फार आम्हाला काय त्यांच्यासाठी कॅनव्हासिंग करावं लागतं वगैरे असं नाही, ते स्वतःच म्हणतात आम्ही कंटाळू मोदींचा. त्यामुळे आज चित्र बदलत आहे, देशभर बदलत आहे, असं नाही की ह्या मतदारसंघापुरती आहे, पुऱ्या देशात हे चित्र बदलताना दिसत आहे. आता आजचाच काहीतरी एक्झिट पोल आहे की दोन्ही काँग्रेस आघाडी आणि यांची युती सरकार UP यांचं मोदींचं यांची जवळजवळ समान आता स्थिती झालेली आहे. म्हणजे जो एक्झिट पोलचा रिपोर्ट आहे, ही परिस्थिती आता जर असेल तर मला वाटते 29 शेवटचं मतदान आहे महाराष्ट्रातलं, तोपर्यंत चित्र फार वेगळं तयार झालेलं असेल. आणि बहुतेक राहुल गांधीचंच पंतप्रधान बनण्याची जी मनिषा आहे आमच्या सर्वांचीच, ही सत्यात कृतीत उतरेल असा विश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वाटतो. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, काका कुडाळकर, बाळा जाधव, महेंद्र सांगेलकर, तवकीर शेख, दिलीप नार्वेकर, बाबल्या दुभाषी, राजू मसूरकर तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. रामचंद्र कुडाळकर, कोकण 9, सावंतवाडी. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण 9 यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण 9.com.